नमस्कार मित्रांनो, मी दत्तात्रय मेटकरी आणि डीएम टेक या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, त्याची माहिती व प्रकार किती आहेत आणि त्याचे भाग कोणकोणते, तर चला पाहूया आपण त्याची माहिती व प्रकार. ट्रान्सफॉर्मर एक असे विद्युत उपकरण आहे जे एसी सप्लायच्या फ्रिक्वेन्सीला न बदलता कमी किंवा जादा करू शकते. ट्रान्सफॉर्मरचा उपयोग डीसी उपकरणामध्ये केला जातो, जसे अम्प्लिफायर, बॅटरी चार्जर इत्यादीमध्ये. 12-24-48 व्होल्ट तयार करण्यासाठी ट्रान्सफॉर्मरचा उपयोग होतो. ट्रान्सफॉर्मरचा शोध मायकल फॅराडे यांनी 1831 साली आणि जोसेफ हेनरी यांनी 1832 साली लावला. अशा प्रकारे ट्रान्सफॉर्मर बनला. ट्रान्सफॉर्मरला कोणकोणत्या भागापासून बनवतात, तर 1 नंबर कॉर, 2 नंबर कॉईल, 3 नंबर इन्सुलेटेड शीट, 4 नंबर कॉन्सर्वेटर टाकी, 5 नंबर ऑइल लेवल इंडिकेटर, 6 नंबर बुशिंग, 7 नंबर रेडिएटर फॅन आणि 8 नंबर ऑइल फिलिंग पाईप. या 8 भागापासून ट्रान्सफॉर्मर बनवला जातो. तर या 8 भागाची आपण माहिती पाहूया. कोअर. ट्रान्सफॉर्मरला कोअर फॉर्म आणि सेल फॉर्ममध्ये बनवले जाते. ज्या ट्रान्सफॉर्मरमध्ये वाइंडिंगला कोअरच्या चारही बाजूने गुंडाळले जाते त्याला कोअर फॉर्म ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. तर ज्या ट्रान्सफॉर्मरमध्ये कोअरला वाइंडिंगच्या चारही बाजूने लावले जाते त्या ट्रान्सफॉर्मरला सेल फॉर्म ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. या कोअर ई, आय, एल या टाईपमध्ये असतात. अशा प्रकारे कोअर हा ट्रान्सफॉर्मर असतो. कॉईल. ट्रान्सफॉर्मरमध्ये दोन कॉईलचा वापर होतो. कॉईललाच आपण वाइंडिंग असेही म्हणतो. ट्रान्सफॉर्मरमध्ये वाइंडिंग वेगवेगळे असतात. एक प्रायमरी वाइंडिंग असते व दुसरे सेकंडरी वाइंडिंग असते. तर चला पाहूया प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग म्हणजे काय. तर त्यातील पहिला प्रकार पाहूया, प्रायमरी वाइंडिंग. प्रायमरी वाइंडिंगमध्ये या ट्रान्सफॉर्मरमध्ये ज्या वाइंडिंगला एसी इनपुट सप्लाय दिला जातो त्या वाइंडिंगला प्रायमरी वाइंडिंग असे म्हणतात. सेकंडरी वाइंडिंग. ट्रान्सफॉर्मरच्या ज्या वाइंडिंगमधून आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळते त्या वाइंडिंगला सेकंडरी वाइंडिंग असे म्हणतात. तर आता इन्सुलेटेड सीट. ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी वाइंडिंग व सेकंडरी वाइंडिंग शॉर्ट होऊ नये म्हणून जे सीट लावले जाते त्यालाच इन्सुलेटेड सीट असे म्हणतात. कॉन्सर्वेटर टाकी. ही टाकी 3-फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये वापरतात, कारण हा ट्रान्सफॉर्मर खूप मोठा असतो, त्याला दिलेला इनपुट लोडही जास्त असतो, त्यामुळे तो गरम होत असतो. तो गरम होऊ नये म्हणून त्याला टाकी जोडलेली असते व त्यात ऑइल भरलेले असते. ते ऑइल त्या कॉईलला म्हणजेच त्याच्यामधील कॉईलला थंड ठेवण्यास मदत करते. अशा प्रकारे कॉन्सर्वेटिव्ह टाकीचे काम आहे. तर आता आपण पाहूया ऑइल लेवल इंडिकेटर. कॉन्सर्वेटिव्ह टाकीमध्ये किती ऑइल आहे हे दाखवण्यासाठी जे इंडिकेटर उपयोग केला जातो त्यालाच आपण इंडिकेटर लेवल ऑइल लेवल इंडिकेटर असे म्हणतो. बुशिंग. याचा उपयोग ट्रान्सफॉर्मरच्या टर्मिनलला लाईव्ह तार जोडण्यासाठी करतात. रेडिएटर फॅन. याचा वापर ट्रान्सफॉर्मरला थंड ठेवण्यासाठी होतो. ऑइल फिलिंग पाईप. मोठमोठ्या 3-फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये ऑइल भरण्यासाठी हा पाईप जोडलेला असतो. अशा प्रकारे हे तिन्हीचा वापर होतो. आता आपण ट्रान्सफॉर्मरचे प्रकार पाहू. फेजच्या आधारित ट्रान्सफॉर्मरचे 2 प्रकार आहेत, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आणि दुसरा आहे 3-फेज ट्रान्सफॉर्मर. आणि कोअर रचनेच्या आधारित 2 प्रकार आहेत, 1 नंबर आहे कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर आणि 2 नंबर आहे सेल टाईप ट्रान्सफॉर्मर. तर आता आपण प्रथम पाहूया फेजच्या आधारे 2 ट्रान्सफॉर्मर, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आणि 3-फेज ट्रान्सफॉर्मरची माहिती. तर चला पाहूया प्रथम सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. सिंगल फेज हा एसी सप्लायवर काम करणारा ट्रान्सफॉर्मर आहे. यामध्ये 2 वाइंडिंग असतात, एक प्रायमरी वाइंडिंग व दुसरे सेकंडरी वाइंडिंग. प्रायमरी वाइंडिंगला एसी इनपुट सप्लाय दिला असता आपण सेकंडरी वाइंडिंगमधून एसी आउटपुट सप्लाय स्टेप अप किंवा स्टेप डाऊन स्वरूपात मिळवू शकतो. अशा प्रकारे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर असतो. आता 3-फेज ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, तर 3-फेज एसी सप्लायवर काम करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला 3-फेज ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. यामध्ये 3 प्रायमरी वाइंडिंग व 3 सेकंडरी वाइंडिंग असतात. हा शेल टाईप ट्रान्सफॉर्मर किंवा कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर असतो. याचा उपयोग 66, 110, 132 आणि 440 किलो व्होल्ट एम्पियर
स्टेप अप व्होल्टेज करून डिस्ट्रीब्यूट केले जाते. याचा वापर महावितरणमध्येच म्हणजे डिस्ट्रीब्युटर सेंटरमध्ये जास्त होतो. तर तो दिसण्यासाठी अशा प्रकारचा असतो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. थ्री फेज ट्रान्सफॉर्मर अशा प्रकारे असतो. याला स्टेप अप ट्रान्सफॉर्मरही असेही म्हणतात. तर तुम्ही पाहू शकता या चित्रामध्ये हा ट्रान्सफॉर्मर. आता सेल टाईप ट्रान्सफॉर्मर. हा ट्रान्सफॉर्मर ई किंवा आय आकाराच्या पट्ट्या एकावर एक जोडून बनवला जातो. यामध्ये तीन भाग असतात. त्याचा मधला भाग हा मोठा असतो. त्यावर कमी व्होल्टेजवाली वाइंडिंग केली जाते व त्या व ज्यादा व्होल्टेजवाली वाइंडिंग त्या कमी व्होल्टेजवाल्या वाइंडिंगवर केली जाते. नंतर त्या दोन्ही वाइंडिंगला इन्सुलेट केले जाते. अशा प्रकारे सेल टाईप ट्रान्सफॉर्मर बनवला जातो. या ट्रान्सफॉर्मरचा उपयोग कमी व्होल्टेजसाठी केला जातो. आपण पाहू शकता रेडिओ बॅटरी चार्जिंगसाठी किंवा टी व्हीमध्ये ॲम्प्लिफायरमध्ये याचा वापर होतो. तो दिसण्यासाठी अशा प्रकारे असतो आणि त्याच्या कोर अशी मधल्या भागावर गुंडाळलेली असते एकावर एक. आणि चित्रामध्ये तो अशा प्रकारे दिसतो. यालाच आपण सेल टाईप ट्रान्सफॉर्मर असे म्हणतो. आता कोर टाईप ट्रान्सफॉर्मर. हा ट्रान्सफॉर्मर एल आकाराच्या सिलिकॉन स्टील पट्ट्यांना इन्सुलेट करून जोडून बनवतात. याची बनावट आयताकार स्वरूपात असते. याला चार भाग असतात आणि यामध्ये वाइंडिंग ही समोरासमोरच्या भागावर केली जाते आणि याचा उपयोग हाय व्होल्टेजसाठी केला जातो. तर अशा प्रकारे कोर टाईप ट्रान्सफॉर्मर बनवला जातो. तर आता आपण तो चित्रामध्ये कसा आहे तो पाहूया. तर चला पाहूया. तो अशा प्रकारे दिसतो. तो एल टाईप दोन्ही बाजूने असतात पट्ट्या जोडलेल्या आणि समोरासमोर कॉईल असते. तर मित्रांनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब व एक लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा. सबस्क्राईब केल्यास तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद मित्रांनो.